जिलाधिकारी कार्यालय के नियोजन भवन में आज जिले के पालक मंत्री तथा राज्य के वित्त वन नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार की उपस्थिति में टाटा टेक्नोलॉजी और गवर्नमेंट इंजीनियरिंग कॉलेज के बीच एक करार हुआ। किस प्रकार का करार हुआ देखिए इस खबर में। आज जिलाधिकारी कार्यालय के नियोजन भवन में टाटा टेक्नोलॉजी तथा गवर्नमेंट इंजीनियरिंग कॉलेज चंद्रपुर के बीच इंक्यूबेशन सेंटर के संदर्भ में सामंजस्य करार हुआ। इस कार्यक्रम में जिले के पालक मंत्री तथा राज्य के वित्त वन नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, विधायक नाना श्यामकुले, महापौर अंजलि घोटेकर, टाटा टेक्नोलॉजी के प्रेसिडेंट आनंद भदे, जिलाधिकारी डॉक्टर कुणाल खेमनार, मनपा सभापति राहुल पावड़े, भाजपा जिला महामंत्री रामपाल सिंह के साथ मनपा के नगर सेवक, नगर सेविकाएं, अधिकारी, छात्र छात्राएं बड़ी संख्या में मौजूद थे। सबसे पहले मान्यवरों का हाथों दीप प्रज्वलन किया गया, तत्पश्चात मान्यवरों का स्वागत किया गया। इस कार्यक्रम में टाटा टेक्नोलॉजी लिमिटेड की टीम मौजूद थी। इस कार्यक्रम में उपस्थित मान्यवरों ने अपने मनोगत व्यक्त किए। पहला इन्वेंशन, इनोवेशन आणि इंक्युबेशन या संदर्भात सेंटर आपण उभे करतोय। मी टाटा ट्रस्ट का धन्यवाद देईल की या सेंटरसाठी 189 कोटी रुपयाचा CSR त्यांनी उपलब्ध केला आणि 6 वर्ष या सेंटरमध्ये इंजिनिअरिंग पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर तांत्रिक दृष्टिकोनातून होणारे बदल सहजतेने शिकता यावे आणि फक्त शिक्षणाचीच व्यवस्था नव्हे तर त्याच्यानंतर त्यांच्या प्लेसमेंटची व्यवस्थाही 10 कंपन्यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। हे देशामधलं पहिलं सेंटर आहे की ज्या सेंटरचा उपयोग इंजिनिअरिंग कॉलेज, पॉलिटेक्निक कॉलेज किंवा तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना होईल। गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये हे सेंटर आपण उभं करतो आहे आणि आमचा प्रयत्न आहे की आज त्याचा MOU झाला, 15 ऑगस्टला त्याचं उद्घाटन करायचा आमचा संकल्प आहे। यांच्या सहयोगाने आम्ही इकडे सेंटर ऑफ इनोव्हेशन, इंक्युबेशन अँड इन्व्हेंशन करत आहोत आणि जसं आहे मी सांगितलं की आज जी गॅप आहे इंडस्ट्री आणि अकॅडमिक्समध्ये ते गॅप कमी करण्याचं हे प्रयोजन आहे। या सेंटरमध्ये संशोधनासाठी लागणारी सामग्री, इन्फ्रास्ट्रक्चर, हार्डवेअर, सॉफ्टवेअर, प्लॅटफॉर्म हे अत्याधुनिक असणार आहे आणि त्याचा विद्यार्थ्यांना बराच फायदा होईल, जेणेकरून त्यांना कॉलेजमध्येच इंडस्ट्री आल्यासारखा एक आम्हाला प्लॅटफॉर्म द्यायचा होता, जेणेकरून त्यांचं इनोव्हेशन, इन्क्युबेशन आणि इन्व्हेन्शन करायची क्षमता जी आहे ती वाढवण्यात येणार। तर ते हे सेंटर आम्ही आज सामंजस्य करार केला आहे आणि त्यासाठी आम्ही गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चंद्रपूर हे आमचं भारतातलं पहिलं ऑटोनॉमस कनेक्टेड अँड इलेक्ट्रिफाईड असं एक सेंटर बेसिकली आम्ही तयार करतो। गौरतलब आहे की टाटा टेक्नॉलॉजी द्वारा महाराष्ट्र में पहले केंद्र का शुभारंभ चंद्रपुर में होने वाला है। सैकड़ों इंजीनियर की उपस्थिति में इस केंद्र का आज मुहूर्त हुआ। सिटी न्यूज के लिए हमारे विशेष प्रतिनिधि वैभव व्यारकर की रिपोर्ट।